माहितीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट दिलेली आहे. उमरस तालुका कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड लसीकरण मोहीम चालू असून सदर लसीकरण केंद्रास महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली. यावेळेला येथील डॉक्टर, नर्स तसेच लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून सदरची लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केलेले आहे. यावेळी डॉक्टर संजय कुंभार, डी बी जाधव, हंबीरराव जाधव, सोमनाथ जाधव, सरपंच योगराज जाधव, उपसरपंच सुनंदा जाधव, संग्रामसिंह पलंगे, अजित जाधव, प्रमोद पुजारी, सुधीर जाधव, सुधाकर जाधव, दिगंबर भिसे आदी उपस्थित होते.